गोकुळ निवडणुकीमध्ये आमचा प्रत्येक उमेदवार 300 ते 400 मतदानाच्या फरकाने निवडून येणार, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, असं वक्तव्य विद्यमान चेअरमन रवींद्र आपटे यांनी केलं. कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघासाठी आज मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या निवडणुकीत 21 जणांसाठी 45 उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचं भवितव्य आज पेटीमध्ये बंद झालं असून निवडणुकीसाठी 3,650 पात्र थरारक सभासद होते. मात्र दुर्दैवानं यातील तिघांचा मृत्यू झाल्यानं 3,647 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावलेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेत आज होणारी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून यावेळी दोन्ही बाजूंनी ठरावधारक गाड्यातून आणि एकत्र येत मतदानासाठी आणण्यात आलं. गोकुळबाबत निवडणुकीसंदर्भात विद्यमान चेअरमन रवींद्र आपटे यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी यांनी. आज सकाळी बी पालकमंत्र्यांनी म्हटलंय की आमचा विजय निश्चित आहे, पालकमंत्री म्हणतात, मुश्रीफ साहेब म्हणतात, काय सांगणार? विरोधी लोकांनी ते म्हणायचंच असतंय, गेल्याही वेळेला ते म्हणत होते, पण या खेपेला मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की जवळपास 300 ते 400 मताच्या फरकाने आमचं संपूर्ण पॅनल निश्चितपणानं विजय होईल. संपूर्ण पॅनल 21 निवडणूक निवड प्रक्रिया चालू असताना तिने तुमच्यावर सांगितलं आहे की आमचा विजय निश्चित आहे. त्यांनी तुम्ही गोकुळ संदर्भात, टँकर संदर्भात तुमच्याबद्दल हे अफवा पसरली, त्या संदर्भात साहेब काय? नाही, गोकुळमध्ये गेली 35 वर्ष मी काम करतो. गेल्या 35 वर्षामध्ये दूध उत्पादकांच्यासाठी, दूध उत्पादक संस्थांच्यासाठी ग्रामीण भागापर्यंत अगदी तळागाळामध्ये गोकुळनं काम केलेलं आहे. ज्या विविध योजना राबवलेल्या आहेत या सगळ्याची जाणीव आमच्या सभासदांना, ठरावधारकांना आणि उत्पादकांना, त्यामुळे कुणी काही आरोप जरी केले तर त्याचा काही परिणाम मतदानावरती होणार नाही, मला खात्री आहे. बरं, या निवडणुकीनंतर दोन दिवसानंतर निकाल लागेल, तुम्हाला किती खात्री आहे तुमची किती उमेदवार निवडून येईल? 100% 21 उमेदवार 300 ते 400 फरकांना निवडून येतील. 100% हे आपल्याबरोबर होते विद्यमान चेअरमन रवींद्र आपटे साहेब. त्यांचा विश्वास आहे की 100% आमचे उमेदवार 100% निवडून येणार असा यांचा आत्मविश्वास. कॅमेरामॅन राजू स्टारसह सचिन चव्हाण, एस बी एन मराठी, आज रा कोल्हापूर.